किती पहिलं पाटील बिटील लांबडा आता ही बैल त्यांनी घेतलेला ही बैल उजवायची का ती बैल उजवायची बैल ही उजवायची तुमचा बघितला होता बैल ती आधी बैल पाय आमच्या डोक्यात बसला नाही तुझा बैल त्याला काय ध्यानात यायला आव्याला शंभर वेळा सांगितलं मी बैल द्यायला म्हणून आव्या म्हणलं बैल देखना बैल आहे त्यांच्या बैलाला वासरा बघ आणि बैलामा जास्त हवा करतो बैल तुम्ही बैल बघा समोर आलता का मग तुमच्या सांगण्यावरून डोक्यात बसत नव्हता डोळ्यात बघितलं नव्हता बैल बारका तुमचं नाव काय माळपमा ही शोभा याचा आव्याचा ही चुलत भाव आहे आणि ही मामा कोकऱ्याचा आहे ती खाली ओळवायची ती माळाला मग तुमचं नाव माळव मागा मग घरला जाऊन छापे आणि मनगेनी मामा भाऊ कसं वाटते मामा बैला जरा का तुमच्या बैल चांगला हा तू मला सांगा मामा तुमच्या बैलाच्या आयुष्यात ही तोंड शिंगण ही कपाळ असलं तर मला अजून सांगा बैल घ्यायचा एक गबऱ्या तुमच्या बैलाचं मामा आता तुमचं माळापा कोकरे नाव आहे ना तुम्ही समक्ष समोर आलाय हा बैल तर तुमच्या बैलाचा नक्की डायरीला तुम्हाला नोंद किंवा ती गई आलेली खात्री हा राहू द्या हा गपचे बस ती करताना करू दे की परत हाताने कशाला करत बसताय मग मला सांगा मामा कुठं बैल बिघडलाय मला सांगा तुमच्या बैलाच्या माघारी बैल व्हायला काय म्हणला बैलाला कपाळ मना जागा तोंडाची जागा खिलार मध्ये आहे का म्हैसूर मध्ये आले बरोबर हे नाव का पाय अडकावते मस्त्या तुमच्या डोळ्यासमोर जाईल शिंग त्या तिथं अडकावते खाली तुम्हाला मोबाईल मध्ये दाखवतो पाय टाकते असं शिंगात आता तुमच्या डोळ्यासमोर ती मुंडकी टेकवाय बघते आता आम्ही हाय म्हणून हाट म्हणतोय तिकडे घरात बसल्यावर ती बरोबर तेड टाकून घेते बर बैला बुडक्यात ना शिकडे दाबा बुडक्यात ना शिंग बिघडले का बर बैल बुडक्यात ना शेंड्याकडे कसा निघाला